गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स, माझं नाव डॉक्टर संदीप विरोळे, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे, लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राहुरी। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वप्रथम आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। खरं तर फार प्रतीक्षेनंतर आपण एकमेकांशी चर्चा करतोय, एकमेकांना भेटतोय। लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये गेले 8-9 महिने आपला एकमेकाशी संवाद होऊ शकला नाही, पण आज पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या विषयाच्या अनुषंगाने आपण एकमेकांशी चर्चा करतोय। मित्रांनो, SY BCOMला तुम्हाला जो पेपर दिलेला आहे तो पेपर आहे बिझनेस इकॉनॉमिक्स, व्यावसायिक अर्थशास्त्र, आणि त्या व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये मॅक्रो समग्रलक्षी अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास आपण या वर्षामध्ये करणार आहोत। या विषयाच्या अभ्यासक्रमाची थोडक्यात तोंडओळख आपण त्या ठिकाणी करून घेणार आहोत। प्रामुख्याने 233 कोर्स कोड जो आपल्या विषयाचा आहे, याच्यासाठी 3 क्रेडिट विद्यापीठाने त्या ठिकाणी या पेपरला दिलेले आहेत। खरं तर मागील वर्षी क्रेडिट सिस्टीम सुरू झाली आणि हे क्रेडिट सिस्टीमचं दुसरं वर्ष आहे, त्याच्यामुळे आपण थर्ड सेमिस्टरमध्ये आहोत आणि थर्ड सेमिस्टरमध्ये सिलॅबसप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी 4 प्रकरणं दिलेली आहेत। या 4 प्रकरणांची थोडक्यात ओळख करून आपण आपल्या विषयाकडे येणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला या विषयामध्ये पहिलं प्रकरण दिलेले आहे, ते आहे इंट्रोडक्शन टू मॅक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्राची ओळख किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा परिचय, हा मुद्दा त्याच्यामध्ये आहे। समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या ओळखीमध्ये पहिला मुद्दा आहे तो आहे मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स। समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या हा पहिला मुद्दा आपण त्यामध्ये अभ्यासणार आहोत। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो आहे नेचर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप। तिसरा मुद्दा आहे स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती। चौथा मुद्दा आहे सिग्निफिकन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, समग्रलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व। पाचवा मुद्दा आहे लिमिटेशन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा। आणि शेवटचा मुद्दा आहे सहावा, तो म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्राची उद्दिष्टे। या बाबी आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राची ओळख करून घेताना त्यामध्ये सविस्तर अभ्यासणार आहोत। दुसरं प्रकरण तुम्हाला सिलॅबसमध्ये दिलेलं आहे ते नॅशनल इन्कम, ज्याला राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतात। याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे मीनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ नॅशनल इन्कम, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि महत्त्व। दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे कन्सेप्ट, संकल्पना। याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, स्थूल किंवा एकूण राष्ट्रीय उत्पन्न, नेट नॅशनल इन्कम, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, एकूण देशांतर्गत उत्पादन, पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न, पर्सनल इन्कम, वैयक्तिक किंवा व्यक्तिगत उत्पन्न, आणि डिस्पोजिबल इन्कम, खर्चयोग्य किंवा व्ययशक्य उत्पन्न। या राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भातल्या वेगवेगळ्या संकल्पना आपण त्या ठिकाणी सविस्तर अभ्यासणार आहोत। पुढचा मुद्दा आहे मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम, मेथड्स अँड डिफिकल्टीज, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन कसं केलं जातं, त्या मापनासंबंधीच्या कोणकोणत्या पद्धती आहेत, आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना कोणकोणत्या अडचणी किंवा कोणकोणते दोष निर्माण होतात, या बाबींचं सविस्तर अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत। आणि शेवटचा मुद्दा या प्रकरणातला आहे तो म्हणजे सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम टू सेक्टर मॉडेल, म्हणजे उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह द्विक्षेत्रीय प्रतिमान, कुटुंब आणि उद्योग संस्था यांच्याशी असणारा जो सहसंबंध आहे तो सहसंबंध आपण यामध्ये अभ्यासणार आहोत। प्रकरण नंबर 3 आहे थेरीज ऑफ आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट, म्हणजे उत्पादन आणि रोजगार विषयक सिद्धांत। यामध्ये सर्वप्रथम JBSA जो सिद्धांत आहे तो आपण अभ्यासणार आहोत, द क्लासिकल थेरी ऑफ एम्प्लॉयमेंट, म्हणजे सनातनवादी रोजगाराचा जो सिद्धांत आहे JBSA मांडलेला तो आपण त्यामध्ये अभ्यासणार आहोत। पुढचा मुद्दा आहे केन्स क्रिटिझम ऑन क्लासिकल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, म्हणजे केन्सचा
सनातन वाय रोजगारा संदर्भातला सनातननी जो सिद्धांत आहे तो आपण त्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे केन्सियन थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, म्हणजे केन्सचा रोजगार विषयक जो सिद्धांत आहे जो केन्सने 1936 मध्ये मांडला, तर त्या सिद्धांताचं विश्लेषण आपण त्याच्यामध्ये सविस्तर अभ्यासणार आहोत. आणि सिलेबस मध्ये शेवटचं जे प्रकरण आहे प्रकरण नंबर 4 ते आहे कंजम्पशन सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट, म्हणजे उपभोग बचत आणि गुंतवणूक या तीन बाबींचं विश्लेषण आपण त्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. हे प्रकरण थोडं मोठं आहे. याच्यामध्ये जे मुद्दे आहेत ते आहे, पहिला मुद्दा आहे जो कंजम्पशन फंक्शन, उपभोग फलन मीनिंग अर्थ, मार्जिनल प्रॉस्पेसिटी टू कंज्यूम, सीमांत उपभोग प्रवृत्ती, केन्सियन सायकोलॉजिकल लॉ ऑफ कंजम्पशन, केन्सचा उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम. आणि पुढचा मुद्दा आहे डिटर्मिनंट्स ऑफ कंजम्पशन, म्हणजे उपभोग फलनाचे निर्धारक जे काय आहे ज्याला आपण निर्धारक घटक म्हणतो त्या बाबी त्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर द सेव्हिंग फंक्शन, बचत फलन मीनिंग त्याचा अर्थ, मार्जिनल प्रॉस्पेसिटी टू सेव्ह, सीमांत बचत प्रवृत्ती. त्यानंतर डिटर्मिनंट्स ऑफ सेव्हिंग, बचत फलनाचे निर्धारक, रिलेशनशिप बिटवीन कंजम्पशन अँड सेव्हिंग फंक्शन, म्हणजे उपभोग फलन आणि बचत फलन यांचा जो संबंध आहे तो संबंध आपण त्याच्यामध्ये सविस्तर अभ्यासणार आहोत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो मीनिंग अँड टाईप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट, म्हणजे गुंतवणुकीचा अर्थ व प्रकार हा भाग आपण त्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये ग्रॉस नेट इंड्यूस अँड ॲटोनॉमस, म्हणजे स्थूल निव्वळ प्रेरित आणि स्वायत्त गुंतवणूक, हे जे गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार आहेत या प्रकारांचा अभ्यास आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. पुढचा मुद्दा आहे मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल अँड इट्स डिटर्मिनंट्स, म्हणजे भांडवलाची सीमांत कार्यक्षमता आणि त्याचे निर्धारक जे घटक आहे त्या बाबी आपण त्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. आणि पुढचा मुद्दा शेवटचा आहे तो आहे कन्सेप्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लिअर अँड ॲसिलरेशन प्रिन्सिपल, म्हणजे गुंतवणूक गुणकाची संकल्पना आणि प्रवेग किंवा त्वरक तत्व या ज्या बाबी आहेत या बाबी आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. प्रामुख्याने थर्ड सेमिस्टरमध्ये तुम्हाला 4 प्रकरणं दिलेली आहेत आणि या 4 प्रकरणांचा आपण त्या ठिकाणी सविस्तर मुद्द्यानुसार अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण आपल्या विषयाला सुरुवात करणार आहोत. आपल्या विषयाची सुरुवात करताना आपलं पहिलं जे काही प्रकरण आहे त्या प्रकरणाकडे आपण येऊ. पहिलं प्रकरण आहे ते आहे इंट्रोडक्शन टू मॅक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्राची ओळख. आता पहा, समग्रलक्षी अर्थशास्त्र आणि स्थूल आणि सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राचे दोन मुख्य भाग आहेत. समग्रलक्षी अर्थशास्त्राला स्थूल अर्थशास्त्र असं देखील म्हटलं जातं. समग्रलक्षी अर्थशास्त्राची ओळख करून घेताना सर्वप्रथम आपण या स्थूल किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा जो उगम आहे तो उगम 1929 जागतिक महामंदीतून झाला आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. कारण तुम्हाला माहीत आहे की 1929 जी अमेरिकेत जागतिक महामंदी आली आणि त्या महामंदीवर आधारित केन्सने 1936 द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी नावाचा जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये त्याने उत्पादन आणि रोजगारविषयक जो काही सिद्धांत मांडला त्या सिद्धांताचं समग्रलक्षी विश्लेषण आपल्याला त्याच्या त्या सिद्धांतामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की 1929 जागतिक महामंदीतून त्या ठिकाणी स्थूल किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा उदय झाला. तुम्हाला माहीत असेल की यावेळी अनेक अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळी मतं मांडली, परंतु केन्सचं जे काही मत आहे ते मत या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे. पुढे जाऊन ऑस्लो विद्यापीठाचे जे प्राध्यापक आहे रॅग्नर फ्रिश, तर या रॅग्नर फ्रिशने 1933 अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयाची त्या ठिकाणी सुस्पष्टपणे विभागणी करण्यासाठी हा अभ्यास विषय त्या ठिकाणी महत्त्वाचा मानला. आणि या अभ्यास विषयाची प्रामुख्याने समग्रलक्षी अर्थशास्त्र आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र अशी दोन गटांमध्ये त्या ठिकाणी विभागणी केली. आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्र एक स्वतंत्र अर्थशास्त्र आहे की ज्या अर्थशास्त्रामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या बाबींचा अभ्यास केला जातो. सर्वप्रथम या समग्रलक्षी अर्थशास्त्राची ओळख करून घेत असताना पहिला महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे
मीनिंग ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे समग्रलक्ष्य अर्थशास्त्राचा अर्थ काय आहे। तर समग्रलक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे अशा स्वरूपाचं अर्थशास्त्र की जे अर्थशास्त्र त्या ठिकाणी संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते। संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास म्हणजे अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी असेल, एकूण पुरवठा असेल, एकूण बचत असेल, एकूण किंमत असेल, एकूण रोजगार असेल, सर्वसाधारण किंमत पातळी असेल, एकूणातील एकूण समुच्चयांचा ज्या ठिकाणी अभ्यास केला जातो त्याला समग्र लक्ष्य अर्थशास्त्र असं म्हणतात। आणि सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय, ज्याला मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो। सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे जिथे एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा, एखाद्या विशिष्ट कुटुंब संस्थेचा, एखाद्या विशिष्ट ठिकाणी केल्या गेलेल्या गुंतवणुकीचा, एखाद्या विशिष्ट ठिकाणी केल्या गेलेल्या बचतीचा, किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी होणाऱ्या एकूण उत्पन्नाचा, एकूण उत्पादनाचा किंवा रोजगाराचा अभ्यास केला जातो त्याला आपण सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र असं म्हणतो। सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र आणि समग्रलक्ष्य अर्थशास्त्र ह्या अर्थशास्त्राच्या दोन ज्ञानशाखा आहेत। या दोन्हींमध्ये त्या ठिकाणी फरक आहे। सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक बाबी अभ्यासल्या जातात आणि समग्रलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये एकूणातल्या एकूण बाबी अभ्यासल्या जातात की जिथं एका विशिष्ट घटकांवर मर्यादा नसतात तिथं एकूण बाबींचा त्या ठिकाणी अभ्यास केला जातो। आणि म्हणून सूक्ष्मलक्षी समग्रलक्षी जे अर्थशास्त्र आहे या अर्थशास्त्राचा जो उगम आहे तो जर आपण पाहिला तर मॅक्रो इकॉनॉमिक्स हा जो शब्द आहे हा त्या ठिकाणी मॅक्रोज म्हणजे ग्रीक शब्दापासून बनलेला आहे, त्याला आपण त्या ठिकाणी लार्ज किंवा ॲग्रिगेट असं म्हणतो। लार्ज म्हणजे मोठा आणि ॲग्रिगेट एकूण। तर ही जी बाब आहे की याला आपण त्या ठिकाणी मोठा समुच्चय असं देखील म्हणतो। म्हणून समग्रलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो। एकूण अर्थव्यवस्थेमध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटना त्या ठिकाणी अभ्यासल्या जातात। आणि म्हणून समुच्चयात्मक पातळीवरचा अभ्यास ज्या ठिकाणी होतो त्याला समग्रलक्ष्य अर्थशास्त्र असं म्हटलं जातं। उत्पन्न या ठिकाणी या बाबीचा केंद्रबिंदू असतो, कारण उत्पन्न अधिकाधिक गतिमान करणं आणि स्थिर आणि गतिमान अर्थव्यवस्था त्या ठिकाणी स्वीकारणं या बाबींसाठी त्या ठिकाणी या अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो। म्हणून समग्रलक्ष्य अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या संकल्पना सांगितलेल्या आहेत, परंतु बोल्डिंगने सांगितलेली जी संकल्पना आहे ती अतिशय सखोल संकल्पना आहे। बोल्डिंग असं म्हणतो की समग्रलक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे अर्थशास्त्राचा असा भाग आहे की जो अर्थव्यवस्थेतील विशिष्ट बाबींऐवजी सरासरी किंवा मोठे समुच्चय यांचा अभ्यास करतो। म्हणजे काय, एका वैयक्तिक बाबीचा अभ्यास न करता जिथं असंख्य बाबींचा अभ्यास केला जातो। फॉर एक्झाम्पल, एक झाड आहे आणि 100 झाड आहे, एका झाडाचं विवेचन आपण जेव्हा पाहतो तेव्हा तो सूक्ष्म अभ्यास ठरतो, पण 100 झाडांचा अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा त्या ठिकाणी समग्र अभ्यास ठरतो। थोडक्यात अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकांचा, वैयक्तिक बाबींचा, व्यक्तिगत बाबींचा अभ्यास न करता एकूण घटकांचा, एकूण बाबींचा, एकूण समग्र घटकांचा ज्या ठिकाणी अभ्यास केला जातो त्याला आपण त्या ठिकाणी समग्रलक्ष्य अर्थशास्त्र असं म्हणतो। आणि म्हणून समग्रलक्ष्य अर्थशास्त्र हा व्यापक विषय आहे का ज्या ठिकाणी मोठ्यातल्या मोठ्या घटकांचा अभ्यास केला जातो। आणि म्हणून समग्रलक्ष्य अर्थशास्त्राचा जो पुढचा मुद्दा आहे तो आहे नेचर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजे काय समग्रलक्ष्य अर्थशास्त्राचं स्वरूप, हा सिलॅबसप्रमाणे पुढचा मुद्दा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। समग्रलक्ष्य अर्थशास्त्राचं जे काही स्वरूप आहे या स्वरूपामध्ये पहिला जो काही मुद्दा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत तो आहे समुच्चयात्मक दृष्टिकोन। समुच्चयात्मक दृष्टिकोन ॲग्रिगेट ॲप्रोच। समुच्चयात्मक दृष्टिकोन म्हणजे काय, समग्रलक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना समग्रलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये एका घटकाचा अभ्यास करण्याऐवजी विशिष्ट घटकांचा किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा त्या ठिकाणी अभ्यास केला जातो।
कारण एकूण मागणी आणि पुरवठा या दोन्हींचा जो समतोल आहे त्या समतोल पातळीचा अभ्यास देखील समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना एकूण मागणी आणि एकूण पुरवठा त्या ठिकाणी सखोल अभ्यासला जातो, दोन्हींमधला सहसंबंध त्या ठिकाणी अभ्यासला जातो आणि हा अभ्यास करत असताना वस्तू आणि सेवांची जी काही बेरीज आहे, एकूण बेरीज जी आहे ती एकूण बेरीज त्या ठिकाणी विचारात घेतली जाते आणि म्हणून या ठिकाणी वैयक्तिक घटकांकडे दुर्लक्ष करून समुच्चयात्मक बाबी त्या ठिकाणी अभ्यासल्या जातात, एकूण बाबी त्या ठिकाणी अभ्यासल्या जातात आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपामध्ये समुच्चयात्मक स्वरूपाचा दृष्टिकोन हा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा असतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पैशात अभिव्यक्ती, एक्सप्रेशन इन मनी टर्म्स. पैशात अभिव्यक्ती म्हणजे काय, तर वस्तू आणि सेवांच्या ज्या किमती आहेत त्या ठिकाणी पैशामध्ये व्यक्त केल्या जातात. पैशात अभिव्यक्ती म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमती पैशामध्ये व्यक्त करणं. हे करत असताना एकूण मागणी आणि एकूण पुरवठा या दोन बाबीही अभ्यासल्या जातात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जेव्हा आपण वस्तू ह्या एकजिन्सी नसतील तेव्हा बेरीज करताना त्या ठिकाणी अडचणी निर्माण होतात आणि या अडचणी जेव्हा निर्माण होतात तेव्हा या अडचणी सोडवण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्राची भूमिका महत्त्वाची ठरते. कारण उपभोक्त्याने एकंदरीत एखाद्या वस्तूवर केला गेलेला खर्च असेल किंवा विक्रेत्याने एखादी वस्तू विकण्यासाठी त्या ठिकाणी एखादी वस्तू विकल्यानंतर त्याला मिळणारं उत्पन्न असेल, तर या दोन्ही बाबी त्या ठिकाणी पैशात अभिव्यक्त होतात. कारण जेव्हा एखादा उत्पादक त्या ठिकाणी खर्च करतो तेव्हा तो किती पैसा त्या ठिकाणी खर्च करतो ही बाब महत्त्वाची ठरते आणि एखाद्या विक्रेत्याने एखादी गोष्ट विकल्यानंतर त्याला त्या ठिकाणी किती उत्पन्न मिळतं. थोडक्यात खर्च आणि उत्पन्न या दोन बाबी त्या ठिकाणी पैशामध्ये व्यक्त होत असतात आणि म्हणून पैशातील अभिव्यक्ती हा एक त्या ठिकाणी समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपातील एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मागणी आणि पुरवठ्यामधला सुप्त संबंध. खरं तर मागणी आणि पुरवठा ज्या विशिष्ट बिंदूमध्ये एकमेकांना छेदतात त्या ठिकाणी उत्पन्नाच्या विविध पातळ्या आपल्याला अभ्यासता येतात. म्हणजे काय, एखाद्या विशिष्ट घटकाची किती मागणी आपण करतो आणि एखाद्या विशिष्ट घटकाचा आपण किती पुरवठा करतो, दोन्ही जेव्हा एका विशिष्ट ठिकाणी एकत्र येतात तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी उत्पन्नाची जी काही स्थिती आहे ती उत्पन्नाची स्थिती त्या ठिकाणी समजते आणि म्हणून मागणी आणि पुरवठ्यातला जो सुप्त संबंध आहे हा सुप्त संबंध त्या ठिकाणी मागणीचा पुरवठ्यावर होणारा परिणाम आणि पुरवठ्याचा मागणीवर होणारा परिणाम, दोघांचा एकमेकांवर होणारा परिणाम त्या ठिकाणी उत्पन्नावर कशा प्रकारे परिणाम करतो याचं विश्लेषण देण्याच्या दृष्टिकोनातून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो आणि म्हणून मागणी व पुरवठ्यातील सुप्त संबंध हा समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपाचा एक भाग आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे उत्पन्न हा दुवा. उत्पन्न हा दुवा, इनकम ॲज द लिंक. खरं तर समग्रलक्षी अर्थशास्त्राचं विश्लेषण पाहत असताना उत्पन्नाची बाजू अतिशय महत्त्वाची असते. कारण समग्रलक्षी अर्थशास्त्रात एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यांचं संतुलन झाल्यानंतर त्या संतुलनातून उत्पन्न कशा प्रकारे निर्माण होतं किंवा उत्पन्न कसं स्पष्ट होतं याच्या परिसीमा निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून हा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की लोकांच्या उत्पन्न पातळी जेव्हा वाढ होते, लोकांच्या उत्पन्न पातळीत वाढ झाल्यानंतर लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी करतात, मागणी केल्यानंतर त्या ठिकाणी वस्तूच्या किमती वाढतात, वस्तूच्या किमती वाढल्यानंतर वस्तूच्या किमती कमी करण्यासाठी पुरवठा वाढवला जातो आणि म्हणून मागणीचा परिणाम हा पुरवठ्यावर होतो. याचाच अर्थ वाढणारी उत्पन्नाची पातळी त्या ठिकाणी पुरवठ्यावर परिणाम करत असते. हा जो सहसंबंध आहे हा सहसंबंध त्या ठिकाणी समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपामध्ये अभ्यासला जातो आणि म्हणून मागणी आणि पुरवठ्यातील बदलांचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. कोण कुणावर परिणाम करता हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे उत्पन्न वाढलं का पुरवठा वाढतो, उत्पन्न वाढलं का किमती कमी होतात म्हणून त्या ठिकाणी किमती वाढवण्यासाठी पुरवठ्याचं प्रमाणसुद्धा काय केलं जातं, त्या ठिकाणी थांबवलं जातं. म्हणजे उत्पन्नानुसार पुरवठा आणि मागणीनुसार त्या ठिकाणी किमती ह्या ज्या एकमेकांवर परिणाम करणाऱ्या ज्या बाबी आहेत ह्या बाबी त्या ठिकाणी समग्रलक्षी अर्थशास्त्रात अभ्यासल्या जातात. मुद्दा हा आहे की उत्पन्न हा घटक मागणी आणि पुरवठ्यावर कशा प्रकारे परिणाम करतो
या बाबी समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने अभ्यासल्या जातात आणि म्हणून हा समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढचा मुद्दा आहे म्हणजे एकूण मागणी, ज्याला ऍग्रीगेट डिमांड असं म्हणतात. एकूण मागणी म्हणजे काय? एकूण मागणी म्हणजे तुमच्या देशातील लोकांनी इतर देशात केलेली मागणी असेल किंवा देशातल्या देशात केली गेलेली मागणी असेल किंवा परदेशातली परदेशातल्या लोकांनी देशांतर्गत देशातून केलेली मागणी असेल. एकंदरीत एखादा देश दुसऱ्या देशातून किती वस्तूंची त्या ठिकाणी मागणी करतो आणि दुसऱ्या देशातील लोक आपल्या देशातून किती प्रमाणात त्या ठिकाणी वस्तूंची मागणी करतात, या मागणीचं विश्लेषण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये त्या ठिकाणी अभ्यासलं जातं. म्हणजे उपभोक्त्यांची अन्नधान्य, दूध, भाजीपाला याबाबतची मागणी असेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा उद्योग संस्थांची त्या ठिकाणी यंत्रसामग्री किंवा वाहतुकीची साधनं यासाठीची मागणी असेल किंवा त्या ठिकाणी प्रशासकीय कार्यासाठी लागणारं फर्निचर, कम्प्युटर किंवा परदेशी ग्राहकांची आपल्या देशातली चहा, कॉफी, मसाल्याच्या पदार्थांसाठी असणारी मागणी असेल. तर या सबंध मागणीच्या बाजू ह्या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने अभ्यासल्या जातात आणि म्हणून एकूण मागणी हा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, ज्याच्यामध्ये कोणकोणत्या क्षेत्रातून मागणी होते त्या सर्व प्रकारच्या मागणीचा अभ्यास हा त्या ठिकाणी समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपामध्ये केला जातो. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे एकूण पुरवठा, ॲग्रीगेट डिमांड. एकूण पुरवठा म्हणजे काय? एकूण पुरवठा म्हणजे तुमच्या देशामध्ये वेगवेगळ्या वस्तूंचे किती नग त्या ठिकाणी विक्रीला आणले जातात, एकंदरीत त्या नगांना किती प्रमाणात त्या ठिकाणी मागणी असते, मागणी आणि विक्री या बाबी त्यामध्ये अभ्यासल्या जातात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे देशांतर्गत एकूण वस्तू व सेवांच्या उत्पादनात अथवा पुरवठ्यामध्ये त्या ठिकाणी वाढ झाल्यास देशातील रोजगार पातळी आणि उत्पन्नातील वाढ कशा प्रकारे होत जाते याचाही अभ्यास त्या ठिकाणी समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपामध्ये केला जातो. म्हणजे एकूण किती पुरवठा तुलनेने बाजारामध्ये विक्रीला आणला जातो, किती प्रमाणात वस्तूंची नगसंख्या त्या ठिकाणी निर्माण केली जाते आणि बाजारपेठेची रचना लक्षात घेऊन बाजारपेठेमध्ये किती नग त्या ठिकाणी विक्रीला आणले जातात या बाबी आपल्याला पुरवठ्याद्वारे अभ्यासता येतात आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपामधला हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि शेवटी समतोलाच्या अटी, ज्याला आपण काय म्हणतो कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. समतोलाच्या अटी म्हणजे काय? दोन घटक जेव्हा विशिष्ट ठिकाणी एकत्र येतात तेव्हा कोणत्या प्रकारची स्थिती निर्माण होते. फॉर एक्झाम्पल, मागणी आणि पुरवठा एकत्र आला तर वस्तूची किंमत निर्धारित होते. मागणी आणि पुरवठा एका विशिष्ट बिंदूमध्ये एकमेकांना जेव्हा छेदतात तेव्हा वस्तूची किंमत निर्धारित होते. एकूण मागणी आणि एकूण पुरवठा जिथं एकत्र येतात तिथं उत्पन्नाची पातळी आपल्याला मोजता येते, उत्पादनाची पातळी आपल्याला मोजता येते. त्यानंतर एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च ही एक समतोलाची अट आहे. एकूण उत्पादन, एकूण उपभोग, निर्यात वस्तूचे मूल्य आणि आयात वस्तूचे मूल्य याच्यावरून आपण बॅलन्स ऑफ पेमेंट मोजत असतो. किती वस्तू आयात केल्या आणि किती वस्तू निर्यात केल्या, दोन्ही निर्माण होणारा फरक हा व्यापार तोलातली वाढ किंवा घट दाखवतो. आणि म्हणून ह्या समतोलाच्या विभिन्न अटी आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये त्या ठिकाणी अभ्यासता येतात. सांगण्याचा मुद्दा हा की समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाची व्यापकता जरी मोठी असली तरी समग्रलक्षी अर्थशास्त्राचे जे स्वरूप आहे हे स्वरूप त्या ठिकाणी अभ्यासत असताना समग्रलक्षी अर्थशास्त्राचा जो दृष्टिकोन आहे तो त्या ठिकाणी समुच्चयात्मक दृष्टिकोन आहे, जिथं एकूण घटकांचा अभ्यास केला जातो, एकूण घटक अभ्यासले जातात. त्यानंतर वस्तू आणि सेवांच्या किमती या पैशात त्या ठिकाणी व्यक्त केल्या जातात. मागणी आणि पुरवठ्यामध्ये सूत्र स्वरूपाचा संबंध आहे, कारण मागणीच्या पुरवठ्यावर आणि पुरवठ्याचा मागणीवर कशा प्रकारचा परिणाम होतो हे परिणामांचा परिणामकारकता त्या ठिकाणी यामध्ये अभ्यासली जाते. उत्पन्न हा खरं तर याचा दुवा आहे, कारण मागणी, पुरवठा आणि उत्पन्न यांचा सहसंबंध याच्यामध्ये दर्शवला जातो. एकूण मागणी, एकूण पुरवठा हे अतिशय महत्त्वाचे भाग आहे, कारण हे दोन्ही घटक त्या ठिकाणी उत्पन्न आणि उत्पादनावर परिणाम करणारे आहे. कारण मागणी किती वाढली त्यानुसार उत्पादन वाढतं, वाढलेलं उत्पादन पुरवठ्यामध्ये परावर्तित होतं आणि वाढलेला पुरवठा त्या ठिकाणी किमतींवर परिणाम करतो. थोडक्यात मागणी, पुरवठा, किंमत या बाबी एकमेकांवर त्या ठिकाणी परिणाम करतात आणि यांची जी परिणामकारकता आहे किंवा याचा एकमेकांवर होणारा जो परिणाम आहे तो त्या ठिकाणी समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यासला जातो. आणि समतोलाच्या ज्या अटी आहेत, एकूण मागणी, एकूण पुरवठा असेल, एकूण खर्च, एकूण उत्पन्न असेल, त्यानंतर एखाद्या निर्यात वस्तूचे मूल्य, आयात वस्तूचे मूल्य असेल, या ज्या बाबी आहेत किंवा एकूण उत्पादन, एकूण उत्पन्न असेल,
असेल एकूण खर्च एकूण उत्पन्न असेल या बाबी त्या ठिकाणी समतोलाच्या अटींमध्ये अभ्यासल्या जातात. वरील सर्व अटींची पूर्तता ज्या ठिकाणी होते तिथं संपूर्ण अर्थव्यवस्थेचं संतुलन प्रस्थापित होतं. समग्रलक्षी अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचं होणारं संतुलन हे कायमस्वरूपी नसून परिस्थितीनुसार बदलणार आहे. म्हणजे काय? मागणी कॉन्स्टंट नसते, पुरवठा कॉन्स्टंट नसतो, गुंतवणूक ही कॉन्स्टंट नसते, बचत ही कॉन्स्टंट नसते, याच्यामध्ये परिस्थितीनुरूप त्या ठिकाणी बदल होत असतो. तुम्हाला माहीत असेल की गेली 9 महिने आपण लॉकडाऊन अनुभवतोय आणि कोरोनाच्या स्थितीवर निर्माण झालेली परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर वेगवेगळ्या स्वरूपाचे उद्योग बंद झाले, कृषी क्षेत्रात त्या ठिकाणी गुंतवणुकी घटल्या, वेगवेगळ्या क्षेत्रातलं उत्पादन त्या ठिकाणी कमी झालं आणि याचा परिणाम तुमच्या पुरवठ्यावर झाला. पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाल्यामुळे वस्तूच्या किमती वाढल्या आणि वस्तूच्या किमती वाढल्यामुळे पुरवठा जास्त, वस्तूच्या किमती अधिक, त्यामुळे मागणीचं प्रमाण त्या ठिकाणी काही प्रमाणात कमी होत गेलं. थोडक्यात अर्थव्यवस्थेमध्ये जी परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीनुसार त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेतल्या या ज्या बाबी आहेत मागणी पुरवठा उत्पन्न उत्पादन गुंतवणूक बचत ह्या त्या ठिकाणी काय होत जातात, बदलत जातात. आणि म्हणून कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये प्राप्त परिस्थिती ही कायम कॉन्स्टंट नसते, त्याच्यामध्ये सातत्याने बदल होतात. आणि म्हणून या बदलांच्या म्हणूनच हे जे बदल आहेत हे बदल त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण असतात. जे बदल त्यांची परिणामकारकता दाखवतात आणि ज्या परिणामकारकतेला त्या ठिकाणी लोकांना सामोरं जावं लागतं. म्हणून हे गतिमान शास्त्र आहे की या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये होणारे जे वेगवेगळ्या स्वरूपाचे बदल आहेत हे बदल त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेतल्या विभिन्न घटकांवर परिणाम करतात. मित्रहो, आपण या ठिकाणी थांबणार आहोत. उद्याच्या भागामध्ये आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे या व्याप्तीच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.